नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. महाराष्ट्रात करोना ज्वराबरोबरच राजकारण सुद्धा तापलंय. आपल्यासोबत खुद्द विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. सर, जसं मी प्रास्ताविकात म्हणालो की करोना ज्वर तापलाय, त्याचबरोबर राजकारण सुद्धा तापलेलं आहे आणि महाविकास आघाडीनं असा दावा केलेला आहे की विरोधी पक्ष म्हणजे भाजप जाणून बुजून महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, जे बहुमतातलं सरकार आहे, त्याला अस्थिर करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करत आहे. बघा, पहिली गोष्ट तर आपण एक लक्षात घेतली पाहिजे की एखादं सजेशन आम्ही दिलं की आम्ही राजकारण करतोय, एखादं त्यांची चूक आम्ही दाखवून दिली तर आम्ही राजकारण करतोय, मी जर एखादं सजेशन दिलं तर आम्ही राजकारण करतोय, आम्ही जर चूक दाखवून दिली तर आम्ही राजकारण करतोय, आणि मग ते काय करतायत? ते प्रवचन करतायत का? खरं म्हणजे ज्यांची जबाबदारी सरकार म्हणून कोरोनावर इफेक्टिव्ह इलाज आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव थांबू शकत नाही, महाराष्ट्र कोरोनामध्ये पहिल्या क्रमांकावर चालला आहे, हे आपलं अपयश लपवण्याकरता रोज एक नवीन या ठिकाणी ते नरेटिव्ह कॉइन करायचा प्रयत्न करतात. मग कधी महाराष्ट्राला मदत मिळत नाही, मग कधी महाराष्ट्राचे पैसे थकले आहेत, मग कधी विरोधक सरकार अस्थिर करतायत, मग कधी विरोधक राष्ट्रपती शासन लावणार आहेत. अरे, तुम्हीच जाता राज्यपालांकडे, तुम्हीच त्या ठिकाणी काय काय स्टेटमेंट करता, मग तुम्हीच आपली बैठक घेता, मग तुम्हीच परत त्यातनं नरेटिव्ह सोडता. मी पहिल्यांदा देखील सांगितलं, हे सगळं जे चाललंय कव्हर फायरिंग आहे. महाराष्ट्रामध्ये सगळी चर्चा ही कोरोनाच्या संदर्भात झाली पाहिजे, ती झाल्यावर आपलं अपयश स्पष्टपणे दिसेल आणि कशा प्रकारे महाराष्ट्राची आणि मुंबईची वाट लागली आहे हे लक्षात येईल. म्हणून रोज नवीन नरेटिव्ह सोडायचा, आणि म्हणूनच मी एकदाच काय सोक्षमोक्ष लागू द्या याकरता पत्रकार परिषद घेऊन मी केंद्र सरकारने काय काय दिलं हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं, त्याच्यावरही त्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण जे दिलं आहे ते सगळं केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेलं असल्यामुळे त्याचे सगळे पुरावे आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं राज्य सरकारच्या वतीनं कोरोनाची लढाई लढायच्या ऐवजी विरोधकांशी लढण्याकरता जेवढा श्रम तुम्ही वाया घालवताय, जेवढ्या बैठका करताय, त्याच्याऐवजी कोरोना संपवण्याकरता तेवढ्या बैठका या त्यांनी केल्या पाहिजे. सर, तुम्ही 2 दिवसांपूर्वीच हा दावा केला होता की केंद्र सरकारनं करोना काळामध्ये राज्य सरकारला 28,000 कोटींची मदत केलेली आहे. आता महाविकास आघाडी किंवा महाविकास आघाडीचे मंत्री असं सांगतायत की 28,000 नाही तर 6,669 कोटी रुपये आत्तापर्यंत या करोना काळात केंद्राकडनं राज्याला मिळालेले आहेत. असं आहे की ज्यावेळी आपण खोटं बोलतो त्यावेळी आपल्या दाव्यातली जी काही हवा आहे ती कशी निघते हे काल रात्री त्यांना पाहायला मिळालं. पहिली गोष्ट तर अशी आहे, ते जे म्हणतात 6,500-7,000 जे काही असतील हे त्यांना कॅशमध्ये मिळालेले पैसे आहेत, हे सरकारला मिळालेले. याच्या व्यतिरिक्त गहू मिळाले, तांदूळ मिळाले, डाळ मिळाली, त्याचा पैसा कोण मोजणार आहे? ते सगळं तुम्हाला मोफत मिळालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 458 कोटी रुपये मास्क घेण्याकरता मिळालेले आहेत किंवा इतर इक्विपमेंट घेण्याकरता मिळाले आहेत, ते कोण मोजणार आहे? त्यासोबत 6,000 कोटी म्हणजे जवळजवळ 5,600 कोटी रुपये डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये मिळाले आहेत, ते कोण त्या ठिकाणी मोजणार आहे? इतक्या वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आणि ही सगळी मदत मी सांगितलेली आहे आणि यातली कुठलीच मदत ते नाकारू शकले नाही. काल जर आपण बघितलं तर ते काय म्हणाले, ही तर आम्हाला मिळणारच होती, ही दिली तर कोणचं मोठं झालं. मला असं वाटतं केंद्र सरकार मदत करते आहे तर किमान एक्नॉलेज करा, अजून मागा ना, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला अजून पाहिजे सांगा. केंद्र सरकारला देशातल्या सगळ्या राज्यांना द्यावं लागतं, पण महाराष्ट्राला कुठेही कमी दिलं नाही. माझा दावा कायम आहे, 28,000 कोटी रुपयाची मदत केंद्र सरकारने केलेली आहे आणि मी त्याचे सगळे पुरावे मांडलेले आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये मदत झाली आहे हे देखील मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हे जरी काही बोलत असले तरी ते
अक्षरशः चुकीचं आहे किंवा शब्द योग्य नाही त्यामुळे पहिला शब्द वापरत नाही पण उलट्या बोंब आहे. ठीक आहे सर, पण त्याचबरोबर केंद्राकडे राज्य सरकारनं 4211 व्हेंटिलेटर्स मागितले होते, एकही व्हेंटिलेटर मिळालं नाही असं अनिल परब जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच पीपीई किट्स ह्या 97,93,000 मागितल्या होत्या पण त्यापैकी केंद्रानं एकही दिलेली नाही. राज्य सरकारनं आपल्या परीनं पीपीई किट्स असतील किंवा व्हेंटिलेटर्सची सोय केलेली आहे, केंद्रानं एकही व्हेंटिलेटर किंवा पीपीई किट्स राज्याला दिलेली नाही असा दावा केलेला आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की 4,000 व्हेंटिलेटर लागतच नाहीत. आपण राज्य सरकारने जो काही पीक करता आराखडा तयार केला आहे त्या आराखड्यातही त्यांनी 1,100 व्हेंटिलेटर म्हटल्यात, 1,100. त्यामुळे 4,000 मागण्याचा विषय कुठे आला? दुसरी गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारने तुम्हाला पैसे दिले ना, 468 कोटी रुपये तुम्हाला दिले आहेत की ज्या गोष्टी केंद्र सरकार देत नाही त्या विकत घेण्याकरता केंद्र सरकारने तुम्हाला पैसे दिले आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे ते जे पीपी किटच्या संदर्भात सांगताय, मी कालही सांगितलं त्यांना कदाचित हे माहिती नसेल, त्यांना चुकीची माहिती दिली असेल, पण केंद्र सरकारकडे डायनामिक डॅशबोर्ड आहे. प्रत्येक राज्याने आपली मागणी नोंदवायची आणि त्या मागणीनुसार किती रोज त्यांना माल सप्लाय झाला त्याचा डायनामिक डॅशबोर्ड आहे. त्या डायनामिक डॅशबोर्डची फोटो कॉपी माझ्याजवळ आहे ज्यामध्ये 10,00,000 पीपी किट्स या केंद्र सरकार म्हणजे अगदी टू बी प्रिसाइज 9,88,000 किट्स 27 तारखेपर्यंत महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. आणि एवढंच नाही तर प्रत्येक मीटिंग जी हर्षवर्धन जी घेतात त्याच्यामध्ये एकतर सचिव असतात किंवा मंत्री असतात. सुरुवातीला सगळे लोक मोठ्या प्रमाणात ते मागायचे पण नंतर केंद्राने हिशोब मागायला सुरुवात केली की ठीक आहे तुम्हाला दिले त्यातले तुम्ही किती वापरले हे सांगा. त्यानंतर मागणी देखील कमी झाली त्यामुळे आपण वाटेल ते मागायचं आणि आम्हाला मिळालं नाही असं सांगायचं आणि जे मिळालंय ते मिळालं नाही असं सांगायचं आणि अक्षरशः खोटी माहिती द्यायची हे अत्यंत चुकीचं आहे. या संदर्भात स्वतः हर्षवर्धनजींनी राज्यांना काय काय दिलं हे सांगितलेलं आहे आणि जे दिलं नाही त्याकरता पैसेही दिले आहेत आणि खरं तर ही केंद्राची जबाबदारीच नाही आहे. पण मी असं म्हणतो की अशा परिस्थितीमध्ये जबाबदारीने असं कसं म्हणता येईल, केंद्राने स्वीकारली पाहिजे, राज्याने स्वीकारली पाहिजे, अन्यथा केंद्र हे सांगून तर हात वर केला असता केंद्राने की हेल्थ ही राज्याची जबाबदारी आहे, राज्याने खरेदी करावं. पण केंद्राने स्वतःहून जबाबदारी घेतली की तुम्ही तुमची खरेदी करा पण आम्ही जे ऍडिशनल देऊ शकतो ते आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि म्हणून केंद्राने या ठिकाणी ते दिलेलं आहे आणि ते मिळालेलं असताना डायनामिक डॅशबोर्डवर ते स्पष्टपणे दिसत असताना अशा प्रकारचे स्टेटमेंट करणं हे पूर्णपणे दिशाभूल करणारं आहे, अनग्रेटफुल आहे. सर, गेल्या डिसेंबर महिन्यापासून जीएसटीच्या परताव्याची थकबाकी ही मिळालेली नाही, उलट ती थकबाकी वाढते आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्य सरकारचेच एक मंत्री तर पुढे जाऊन असं म्हणतायत की केंद्रानं एकूण तब्बल 42,000 कोटी रुपये थकवलेले आहेत. हे जे थकलेले जीएसटीचे असतील किंवा इतर कोणतेही पैसे असतील ते करोना काळात नाही मदतीला येणार राज्याच्या, तर मग ते कधी येतील असाही सवाल आहे. असं आहे, पुन्हा एकदा सांगतो, मनात येईल ते आकडे सांगायचे आणि मला तुमचंही अशी जे आश्चर्य वाटतं माध्यमांचं ते काहीही आकडे सांगता तुम्ही कधी रिचेकही करत नाही. कुठे गेले तुमची पत्रकारिता? मला आश्चर्य वाटतं म्हणजे केवळ तुमचं म्हणत नाही, मी तुमच्या माध्यमातनं माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींना विचारतो की एक काळ मी असा बघितला की एक आकडा जर कोणी सांगितला तर माध्यम तपासायची की हा आकडा खरा आहे का, हे सांगतायत बरोबर आहे का, आणि 1 रुपयाचा फरक पडला तर प्रश्न विचारला जायचा. आता तर हे मनातील ते आकडे फेकतात. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, 2 प्रकारचे पैसे महाराष्ट्राला येतात, एक डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून येतात आणि दुसरे जीएसटीचा जो आहे तो परतावा नाही आहे, जीएसटीचं कंपेन्सेशन आहे. म्हणजे काय, जीएसटी जेवढा जमा होतो आयजीएसटी असेल एसजीएसटी असेल यातला आपला हिस्सा हा आपल्याला डायरेक्ट मिळतो, त्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे त्यामुळे त्याचा कुठलीही थकबाकी राहत नाही. पण केंद्र सरकारने ज्यावेळी जीएसटी लागू केला त्यावेळेस असं सांगितलं होतं की 16-17 तुम्हाला जो जीएसटी आला त्याच्यापेक्षा 14% अधिक आणि दरवर्षी 14% अधिक्य हे तुम्हाला मिळेल आणि हे आम्ही एन्श्युअर करू आणि त्यात जेवढा शॉर्टफॉल येईल तुमचा
जीएसटी जेवढा कमी येईल तेवढं कंपेन्सेशन दिलं जाईल. हे कंपेन्सेशन कोण देणार आहे? केंद्र सरकार देणार नाहीये. हा निर्णय कोणाचा होता? हा जीएसटी काउन्सिलचा निर्णय होता. जीएसटी काउन्सिल म्हणजे कोण? जीएसटी काउन्सिल म्हणजे केंद्राचं एक तृतीयांश आणि राज्याची दोन तृतीयांश, म्हणजे केंद्रीय मंत्री आणि राज्याचे सगळे अर्थमंत्री दोन तृतीयांश राज्याची त्याच्यामध्ये पूर्णपणे अधिक्य आहे. आणि या जी जीएसटी काउन्सिल आहे यांनी असा निर्णय घेतला की काही गुड्सवर एक्स्ट्रा टॅक्स लावायचा आणि तो सगळा जीएसटीच्या कंपेन्सेशनच्या किटीमध्ये जाईल आणि त्यातनं पैसा हा राज्यांना मिळेल, केंद्राच्या पैशातनं नाही. यानुसार गेले काही वर्ष सातत्याने ज्या राज्यांमध्ये कमी पैसा येतो त्या राज्यांना हे कंपेन्सेशन दिलं जातं. मध्ये एक वर्ष तर असं गेलं की महाराष्ट्राला कंपेन्सेशनची आवश्यकताही पडली नाही. त्यामुळे हे कंपेन्सेशन आहे, हे कंपेन्सेशन यावेळेस जेव्हा आवश्यक पडलं नोव्हेंबर पर्यंतचं कंपेन्सेशन पूर्ण दिलंय. डिसेंबर टू मार्च कंपेन्सेशन याकरता आलं नाही की कुठल्याच राज्याचं आलं नाही, कारण यावेळी काउन्सिलच्या असं लक्षात आलं की ते जी काही किटी तयार केली आहे, जो फंड तयार केलाय, त्या फंड मधले सगळे पैसे संपले. मग हे पैसे संपल्यानंतर काय करायचं? कायदा तर असा म्हणतो की केवळ या फंडातनं कंपेन्सेशन देता येतं, केंद्र सरकार पैसा देऊ शकत नाही. कायद्यामध्ये बदल करून केंद्र सरकारने पहिल्यांदा कन्सॉलिडेटेड फंडातनं हा पैसा देऊन नोव्हेंबर पर्यंतचे कंपेन्सेशन क्लिअर केले. आणि आता डिसेंबर टू मार्च करता जी काउन्सिल आहे या काउन्सिलची बैठक होणार आहे. आणि हे डिसेंबर टू मार्च हे जर कंपेन्सेशन किती असं जर आपण बघितलं तर ते महिन्याचं 1100-1200 कोटी रुपये महाराष्ट्राचं आहे. साधारणपणे ते 4200-4300 घरामध्ये जाईल, त्यापेक्षा ते जास्त कंपेन्सेशन नाही. पण त्याच्या बदल्यात डिव्होल्युशन ऑफ फंड्स मध्ये केंद्र सरकारमध्ये नियम असा आहे की आपलं जे काही फायनान्स कमिशन असतं ते फायनान्स कमिशन केंद्राला जेवढे टॅक्सेस मिळतात त्या टॅक्सेस मधला प्रत्येक राज्याचा हिस्सा ठरवून देतो. युपीएचं सरकार होतं त्यावेळेस आपला हिस्सा 5% होता, आताच्या सरकारने तो 5.8% केला आहे, म्हणजे 8.8% तो वाढवलाय. आणि युपीएच्या सरकारमध्ये 32% ते मिळायचे, आता 42% ते आपल्याला मिळत आहे. परंतु याचा नियम असा आहे, केंद्र सरकारकडे जेवढा पैसा येईल टॅक्सेसच्या माध्यमातून त्यातनं तो शेअर केंद्राला द्यायचा आहे. पण आता केंद्र सरकारने सगळ्या टॅक्सेसचं डेफरमेंट दिलं. केंद्र सरकारने इन्कम टॅक्स भरू नका, बाकी टॅक्सेस भरू नका, 6 महिन्याचं डेफरमेंट सगळ्या गोष्टींवर मिळालं. आता 6 महिन्याचं डेफरमेंट मिळालं तर केंद्र सरकारकडे तर काही पैसे येत नाही आहेत. तर केंद्र सरकारला सांगता आलं असतं की संवैधानिक नियमाच्या अनुसार जेवढे पैसे येतात त्यातला तुमचा शेअर घेऊन जा. तो शेअर किती झाला असता? तो साधारणपणे 1145 कोटी वगैरे, थोडं रफ गणित सांगतो, एवढा झाला असता. पण केंद्र सरकारने निर्णय केला की आमच्याकडे पैसे येऊ न येऊ प्रत्येक राज्याला आम्ही जो सुरुवातीला फिगर धरला होता की आमच्याकडे किती पैसे येतील, आमच्याकडे पैसे येऊ न येऊ आम्ही जो बजेट एस्टिमेट मध्ये या वर्षी टॅक्सेस किती येतील जसं फेब्रुवारीत धरलं होतं तेच ग्राह्य धरून आम्ही राज्यांना पैसे देऊ. आणि म्हणून 2800-2800 कोटी रुपयाचा हिस्सा त्यांनी दिला, म्हणजे साधारण 5600 कोटी त्यांनी दिले, म्हणजे या याच्यात 5000 कोटी रुपये त्यांनी जास्त दिले जे नियमाने त्यांनी द्यायचे आहे. मग आता मला सांगा, जर केंद्र एवढा विचार करते आहे तर अशा परिस्थितीमध्ये विनाकारण केंद्रावर आरोप लावायचे? आणि मला सांगा, आता समजा जीएसटीचा मुद्दा एकट्या महाराष्ट्राचा आहे का हो? प्रत्येक राज्याचा तो मुद्दा आहे. काही राज्यांचं कंपेन्सेशन आपल्यापेक्षा जास्त आहे पण ते थकलंय, पण ते राज्य टीका करत नाही कारण त्यांच्या फायनान्स मिनिस्टरला माहिती आहे की याच्यावरचा तोडगा केंद्र सरकारला नाही, तो जीएसटी काउन्सिलला काढायचा आहे. आणि त्याचा प्रस्तावही तयार झालाय. जीएसटी काउन्सिल या संदर्भात ज्यांचं जेवढं थकित आहे तेवढं त्या ठिकाणी काढून ते पैसे परत देणार आहे आणि 5 वर्षात कंपेन्सेशन संपणार आहे, त्याच्याऐवजी 7 वर्षापर्यंत कंपेन्सेशन देणार आहे, म्हणजे कुठल्याही राज्याचं नुकसान होणार नाही. पण हे सगळं माहिती असताना जाणीवपूर्वक काहीतरी महाराष्ट्रावर अन्याय होतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतोय अशा प्रकारची भूमिका उभी करण्याचा हा अतिशय दुर्दैवी प्रयत्न आहे. आत्ताचा काळ केंद्र आणि राज्याने हातात हात घालून चालायचा आहे, पण जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या मध्ये जे सरकारमधले लोक आहेत ते केंद्र सरकारवर टीका करतात
त्यांचे पैसे आम्हाला हवे आहेत, त्यांची मदतही हवी आहे, ती मदत मान्यही करायची नाही आहे, टीकाही करायची आहे नाही आहे, आणि वाटेल ते आकडे फेकायचे, आणि मग त्यांची जी इकोसिस्टीम आहे ती इकोसिस्टीम तेच आकडे चालवत राहते. मध्ये 16,000 कोटीचा आकडा फेकला, मग 18,000 कोटीचा फेकला, मग आता तुम्ही 48,000 कोटी सांगता. ज्याला जे मनात येईल तो आकडे फेकतो. तुम्हाला माहितीये देवेंद्र फडणवीस हा नेहमी आकडे बरोबर सांगत असतो. आम्ही केंद्राकडनं आकडे घेतले आणि ते आकडे या ठिकाणी सांगितले. केंद्र सरकारचा सगळं करस्पॉन्डन्स माझ्याकडे आहे आणि म्हणून मला असं वाटतं आता हे केंद्राच्या नावाने लाठी ठोकणं बंद करा. या ठिकाणी आपलं जे काम आहे ते काम करा. कोरोनाने ग्रसित असलेल्या महाराष्ट्राला सोडवण्याकरता महाराष्ट्र सरकार काय करणार आहे हे सांगा. आज मला सांगा 1,60,000 करोड रुपयाचं कर्ज तुम्ही उभारू शकता आणि त्यातलं 3% 75% कर्ज मार्च मध्ये उभारू शकता. मार्च मध्ये आत्ता लगेच मार्च संपल्याबरोबर ही सवलत तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि हे परत कसं होणार आहे तर हे जे GST कंपेन्सेशन 2 वर्ष वाढवून दिलेलं आहे त्यातनं तुमचा सगळा पैसा परत होऊ शकतो. आणि एवढंच नाही तर फायनान्स कमिशन अशा प्रकारचं कर्ज ज्यावेळेस देतं त्यावेळी ते परत करण्याकरता योजना देखील आणतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आपल्याला करायचं काय नाही आहे. आपल्याला केवळ सोशल मीडियात पोस्ट करायचे आहे आमच्यावर कसा अन्याय होतोय आमच्यावर कसा अन्याय होतोय. अरे अशा परिस्थितीमध्ये ताकदीनं वागावं लागतं, हिमतीनं वागावं लागतं. छोट्या छोट्या राज्यांकडे बघा, ते रडत नाही आहेत, ते लढून राहिले आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे की आपण केवळ केंद्राच्या नावाने खड्या फोडल्या की त्यानंतर कोरोनावरचं लक्ष दूर होतं. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला, केवळ आणि केवळ कोरोनावर लक्ष द्या. महाराष्ट्राची परिस्थिती बिघडलेली आहे, मुंबईची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. काल तर जयंत पाटील आपली पाठ थोपटून घेत होते. मला आश्चर्य वाटतं, शब्द चुकीचा आहे पण अशा प्रकारचं बोलताना नाही जनाची तर मनाची का वाटत नाही की काय अवस्था आहे आपली, कशाची पाठ थोपटून घेताय तुम्ही, कशा करता सांगताय या सगळ्या गोष्टी. आज मुंबईची अवस्था अशी जी आपल्याला सांगू इच्छितो. आपण जर मे महिन्याचं बघितलं, मे महिन्यामध्ये आता मुंबईमध्ये टेस्ट यांनी अगदी मिनिमम केल्या आहेत, टेस्टच करत नाही आहेत. काल 2400 टेस्ट केल्या यांनी, फक्त 2400, 2400, 2500, 2900 टेस्ट, 3000 टेस्ट, 10,000 टेस्टची यांची पूर्णपणे व्यवस्था आहे आणि एव्हरेज 3400 टेस्ट हे करतायत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, मी गेला एक आठवडा म्हणजे 17 ते 24 या आठवड्याचे फिगर जर आपल्याला सांगितले तर 17 ते 24 मध्ये ज्या टेस्ट झाल्या त्या टेस्ट मधल्या ज्या काही सॅम्पल फेल झाले ते बाजूला ठेवले तर एकूण सॅम्पल पैकी निगेटिव्ह सॅम्पल आहे 12,036 आणि पॉझिटिव्ह सॅम्पल आहेत 9,313. म्हणजे किती तर एकूण घेतलेल्या सॅम्पल पैकी 43% सॅम्पल पॉझिटिव्ह येत आहेत. आता तुम्ही मला सांगा, देशाचा पॉझिटिव्ह येण्याचा रेट जो आहे तो 4.5-5% आहे. महाराष्ट्राचा तो आता 13.5-13% गेलाय आणि मुंबईचा गेला एक आठवड्याचा रेट हा 43% आहे. संपूर्ण मे महिन्याचा रेट हा 33% आहे आणि क्युम्युलेटिव्ह रेट हा देखील आता 17-18% पोहोचून राहिलेला आहे. आता इतकी भयावह स्थिती असताना या ठिकाणी राजकारण तुम्ही करताय, या ठिकाणी केंद्रावर तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेताय. माझी हात जोडून विनंती आहे, कोरोनाचा मुकाबला करण्याकरता पहिल्यांदा प्रयत्न करा. ही जी भयावह परिस्थिती मुंबईची झाली आहे, महाराष्ट्राची झाली आहे, आज देशामध्ये 33 नाही, आपण जर कालचा आकडा पाहिला तर कदाचित 36% रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि 41% देशात जे मृत्यू झालेत ते महाराष्ट्रात होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र वाचवण्याकरता प्रयत्न करा. आम्ही मदत करायला तयार आहोत, आम्हाला राजकारणात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. परंतु तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर त्याचं उत्तर देखील आम्ही निश्चित देऊ. सर, तुम्ही राज्य सरकारला कर्ज काढण्याचा सल्ला देताय, केंद्र सरकारही म्हणतंय की GDP 5% तुम्ही कर्ज काढू शकता. राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की केंद्रानं जे 20,00,000 कोटी रुपयांचं कर्जावर आधारित पॅकेज दिलेलं आहे त्यात ज्या अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यातून राज्याच्या वाटाला काही येणार नाही आहे, आम्हाला कर्ज काढण्याचा सल्ला तुम्ही देऊ नका असं राज्य सरकार म्हणतंय. पहिली गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारकडे काही इतके पैसे तर नाही आहेत की खजिन्यात पैसे ठेवलेले आहेत आणि आता नोटा काढून काढून प्रत्येक राज्याला दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र असो, राज्य असो किंवा जगातला कुठलाही अमेरिकेसहित कुठलाही देश असो, प्रत्येक देशानं कर्जच उभारलाय.
अमेरिकेने कर्ज उभारलाय, युरोपने कर्ज उभारलाय, अशा परिस्थितीमध्ये कर्ज हे उभारायचं असतं, पण कर्ज उभारायची पत नसते, ती पत आपल्याला निर्माण करावी लागते आणि ती पत देण्याचं काम हे राज्य सरकारने, हे केंद्र सरकारने केलंय. आता एक उदाहरण आपल्याला सांगतो, केंद्र सरकारने काय सांगितलं, 5% तुम्ही उभारू शकता, त्यातलं 3.5% विनाअट आहे, विनाअट 3.5%. आता 3.5% म्हणजे किती होतात, 3.5%, जर 5% म्हणजे 1,60,000 कोटी होत असतील, माझं गणित थोडं कच्च आहे, पण 3.5% म्हणजे 1,20,000 कोटी तर होत असतील, याच्यात कुठली अट नाही आहे. आणि त्यातले 75% तर पूर्वी आपल्याला दर महिन्याला असं सांगायचं की या महिन्यात इतके, या महिन्यात, आता कुठली अट नाही आहे. 75% तर तुम्ही पहिल्या महिन्यातच उचलू शकता आणि उरलेले जे 1.5% आहे त्याच्यातही अट काय आहे, अट काहीच नाही आहे. त्यांनी एवढंच सांगितलंय की तुम्ही इतके पैसे जर घेत असाल तर त्या संदर्भात काही आर्थिक शिस्त ठेवा, ते कशावर खर्च करायचे याची आर्थिक शिस्त ठेवा. आणि त्या आर्थिक शिस्तीचे 2 नियम सांगितले आहेत, यापेक्षा कुठलाही तिसरा नियम राज्य सरकारवर घातलेला नाही. सोडून द्या तुम्हाला 1.5% नको असेल, अरे पण 3.5% तर विनाअट तुम्हाला मिळतात ना. मग या 3.5% म्हणजे जवळजवळ 1,20,000 किंवा त्याही पेक्षा जास्त कोटी हे जे पैसे या ठिकाणी आहेत त्याचं कर्ज तुम्ही का घेत नाही. आपल्याला काही करायचं नसलं की अनेक कारण सांगता येतात, वेअर देर इज अ विल देर इज अ वे, वेअर देर इज नो विल देर इज ओनली अ रिपोर्ट अँड अ सर्वे. अशा प्रकारचं रिपोर्ट आणि सर्वेचं काम चाललंय. बरं, हा 5% जो विषय आहे हा जो केंद्राने केला, यांनी जो आर्थिक ग्रुप तयार केलाय, त्या आर्थिक ग्रुपने काय सांगितलं, त्या आर्थिक ग्रुपने देखील यांना हे सांगितलं 5% कर्ज उभारा. आमचं नाही तर त्यांचं तर ऐका ना, तुम्ही निवडलेला तो आर्थिक ग्रुप या ठिकाणी आहे ना. त्यामुळे आपल्याला करायचं नसलं की कशा 17 गोष्टी आपण सांगू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतो, 3.5% कुठली अट नाही, उरलेल्या 1.5% जी अट आहे ती कुठली डिफिकल्ट अट नाही आहे, ती केवळ आर्थिक शिस्तीची अट आहे, जी अट कुठलंही राज्य सरकार पाळू शकतं. सर बघा, आज काँग्रेसनं नव्या डिमांड्स केंद्र सरकार समोर केलेल्या आहेत, म्हणजे मोदी सरकारकडे केलेल्या आहेत. काँग्रेस असं म्हणतंय की आत्ता लोकांना गरज आहे ते थेट मनी ट्रान्सफरची, त्यामुळं तुम्ही पहिल्या महिन्याला गरिबांना 10,000 रुपये द्या, त्यानंतर दरमहा 7,500 रुपये द्या, तसंच मजुरांना मोफत त्यांच्या गावी सोडण्याची सर्व जबाबदारी केंद्र सरकारने घेतली पाहिजे, मनरेगाचा 200 दिवसांचा रोजगार हा तुम्ही दिलाच पाहिजे सर्वसामान्यांना, तसंच मध्यम व लघु उद्योगांना थेट तुम्ही अनुदान दिलं पाहिजे, अशा मागण्या काँग्रेसने आज पुढे केलेल्या आहेत. पहिली गोष्ट तर अशी आहे की केंद्र सरकारने थेट देण्याची सुरुवात केलेलीच आहे. जनधन अकाउंट मध्ये पैसे दिलेले आहेत, शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे दिलेले आहेत, महिला दिव्यांगाच्या अकाउंट मध्ये पैसे दिलेले आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त काइंड मध्ये पैसा दिलाय. कसा दिलाय, लोकांना अन्नधान्य दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात, लोकांना वेगवेगळ्या सोयी दिल्या आहेत, लोकांना सिलेंडर दिलेला आहे, लोकांना EPFO अकाउंट मधनं पैसे काढण्याची मुभा दिलेली आहे, वर्कर्सला वेगळ्या प्रकारे मदत केलेली आहे. सगळ्या प्रकारची थेट मदत केंद्र सरकार तर करतच आहे. पण माझा काँग्रेसला सवाल आहे, तुम्ही किमान तुमची जी राज्य आहे त्या राज्यांमध्ये काही पैसे का देत नाही हो. कर्नाटकने दिले, गुजरातने दिले, आता वेगवेगळ्या राज्यांनी दिले, स्वतः उत्तर प्रदेशने देखील काही पैसे थेट आपल्या पैशातनं दिले. मग तुमची जी राज्य आहेत, महाराष्ट्रासारखी जी राज्य आहे, या राज्यांमध्ये तुम्ही का देत नाही, तुमचे ज्या राज्य आहेत त्या राज्यांमध्ये ही स्कीम का चालू करत नाही. याचा सरळ अर्थ काय आहे, तुम्हाला केवळ राजकारण करायचं आहे. केवळ राजकारणाकरता अशा मागण्या करायच्या की ज्या मागण्या तुम्हाला माहिती आहे की कोणी पूर्ण करायच्या आहेत. केंद्र आणि राज्य मिळून ज्या मागण्या एका लिमिट पर्यंत करू शकते, त्याच्या बाहेर करू शकत नाही. आणि मला सांगा की जर तुम्ही ते म्हणताय अशा प्रकारचे सगळे पैसे जर खात्यांमध्ये देऊन टाकले, उद्योग कसा उभा राहील, इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभा राहील. 3 महिने तुम्ही पैसे द्या आणि 4th महिन्यात ते लोकांनी काय खायचं, उद्योग जर सुरू झाला नाही, मनरेगाची कामं जर सुरू झाली नाहीत, त्याच्याकरता पैसे उरले नाहीत, तर 3rd महिन्यापासून त्यांनी काय खायचं. त्यामुळे केवळ कोरं राजकारण, कोरं राजकारण काँग्रेस करताय. माझं काँग्रेसला आव्हान आहे की आपण हीच मागणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारकडे करावी. ठीक आहे, काल तसं सुतोवाच पृथ्वीराज चव्हाण यांनी जी 24 तासाला जी मुलाखत दिली त्यात केली आहे. छत्तीसगड सरकारनी न्याय योजना छत्तीसगडमध्ये लागू केली,
तशीच ठाकरे सरकारने ती लागू करावी असा काँग्रेसचा आग्रह आहे. आता तुम्ही तसंच सांगताय, ठीक आहे सर. बघा, सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि संबंध कुठे बिघडतात? जेव्हा पैशांचा विषय येतो. त्यामुळंच कदाचित विरोधकांनी सत्ताधारांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जास्त झाडतायत. आपण राजकारणावरती बोलूया सर. बघा, तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती तेव्हा मंत्रालयात गेला होतात बैठकीला. तेव्हा सर्वांना असं वाटलं की आता पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी हातात हात घालून कोरोनाच्या विरोधात लढतील. पण त्यानंतर राजभवनावरती पुन्हा निवेदनं गेलीत, पुन्हा भाजपचे नेते तुमच्यासह राज्यपालांना भेटत तक्रार करत गेले आणि मग हे वातावरण राष्ट्रपती राजवटीपर्यंत गेलं. नारायण राणे जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनीच मागणी केली. जरी तुम्ही हात झटकले असले तरीसुद्धा ती मागणी भाजपचे नेते म्हणून नारायण राणेंनी केली. मग असं काय झालं की भाजप एकाएकी सहकार्याची भूमिका घेत आहे? भाजपची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहे, पण तुम्ही रोज थोबाडीत माराल आणि सहकार्य मागाल असं होत नाही. सहकार्य हे योग्य प्रकारे मागावंही लागतं आणि त्याकरता जे सहकार्य देत आहेत त्यांचं सहकार्य मिळत आहे एक्नॉलॉजी करावं लागतं. तुम्ही पेड ट्रोल गँग तयार कराल आणि विरोधी पक्षाशी रोज वाटेल तसं वागाल, कोरोनाचा मुकाबला करण्याच्या ऐवजी विरोधी पक्षावरच हल्ला कराल, तर विरोधी पक्षाला देखील आपले अधिकार काय आहेत हे माहिती आहे. आम्ही जनतेचं दुःख मानतोय. आणि मी दुसरा प्रश्न विचारतो, मला एक सांगा, या ठिकाणी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात होते दर अधिवेशनामध्ये आपली कैफियत मांगायला मांडायला ते काय सोनियाजींकडे जायचे का? ते राज्यपालांकडेच जायचे ना? दर अधिवेशनात तर जायचे, कधी कधी एक एका अधिवेशनात दोन दोन वेळा जायचे. मला सांगा, शिवसेना आमच्या सोबत सत्तेमध्ये होती, सत्तेचा भाग होती ना, तरी देखील त्यांचे मंत्री आणि शिष्टमंडळ कर्जमाफीमध्ये काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे याकरता राज्यपालांकडे गेली होती ना. कित्येक वेळा ते गेले, सत्तेत असताना ते राज्यपालांकडे गेले, मग ते बरोबर होत. मला माध्यमांचं देखील कळत नाही की ते असं वागले तर ते अतिशय योग्य, आणि आम्ही जर राज्यपालांकडे गेलो तर मात्र का जाता राज्यपालांकडे? अरे आमचा संवैधानिक अधिकार आहे. या देशाच्या संविधानाचा ज्याने अभ्यास केला असेल त्याला हे माहिती असलं पाहिजे, राज्याचे प्रमुख राज्यपाल आहेत, राज्यपालांच्या नावाने राज्य चालतं, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यपालांना सल्ला देण्याकरता आहे, त्यांच्या सल्ल्याने राज्यपालांनी चालावं अशा प्रकारे संविधानाची रचना आहे. त्यामुळे या ठिकाणी रिअल हेड राज्याचे हे आपल्या संविधानाने राज्यपालांना केलंय, आणि म्हणून ज्यावेळेस एखादी कैफियत मांडायची असते त्यावेळेस राज्यपालांकडेच गेलं पाहिजे, हे आपल्या संविधानाचं सूत्र आहे, ही आपली डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे. आम्ही राज्यपालांकडे गेलो तर तुम्हाला मिरची का लागते एवढी? का आम्ही जाऊ नये? आमच्या राज्याचे पालक आहेत. तुमचं अधिवेशन कधी बोलवायचं? राज्यपालांनी परमिशन दिल्याशिवाय बोलवता येतं? तुमच्या बजेटचं प्रपत्र राज्यपालांनी सही केल्याशिवाय ठेवता येतं? तुमचा एक नवा पैसा विनियोजन विधेयकाचा राज्यपालाच्या सहीशिवाय तुम्हाला खर्च करता येतो? मग एवढे अधिकार जर राज्यपालांचे आहेत तर अशा राज्यपालांकडे कैफियत मांडायला आम्ही गेलो. मी उद्धवजींच्या बैठकीला गेलो, मी उद्धवजींना अनेक पत्र लिहिली, मी काही वेळा फोनवर देखील बोललो, पण जर कामं होत नसतील तर आम्ही राज्यपालांकडे का जायचं नाही? दुसरी गोष्ट अशी की ज्या दिवशी आम्ही राज्यपालांना निवेदन द्यायचं ठरवलं त्या दिवशी अतुल भातखळकरांनी आमच्या वतीनं एक मेल मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आणि त्या ठिकाणी विनंती केली की भाजपचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊ इच्छितं, उद्याला आम्हाला तुम्ही वेळ द्या. एक ऑटो जनरेटेड आम्हाला पत्र आलं की तुमचं पत्र विभागाला पाठवलेलं आहे, ते उचित कारवाई करतील. मग अशा प्रकारे जर उत्तर येणार असेल, तुम्ही वेळही देणार नसाल, आमचं डेप्युटेशनही घेणार नसाल, आम्ही तर राज्यपालांकडे जाऊ. आणि कोणाला मिरची लागली ना तरी आम्ही राज्यपालांकडे जाऊ. आणि आता तर सगळेच जायला लागले राज्यपालांकडे, आता सगळ्यांनाच राज्यपालांचा दरवाजा आठवायला लागला. मग त्यांनी गेलं तर अतिशय उत्तम, पण देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे गेले, का गेले, का गेले, का गेले? अरे संविधानाचा अभ्यास करा. किती अशिक्षित व्हाल या ठिकाणी, अशिक्षित शब्द योग्य नाही आहे, पण किती अशा प्रकारचा विचार तुम्ही कराल, मला संविधानाचा अभ्यास करा. सर बघा, तुमच्यावरती थेट आरोप मधल्या काळात झालेले आहेत आणि मी थेट प्रश्न विचारतोय. बघा, राज्यपाल राजभवन, राज्यपालांचे अधिकार, राजभवनाचा हस्तक्षेप, हाही विषय मधल्या काळात खूप चर्चेला आला.
बाबी ज्या पुढे आलेल्या आहेत त्यातल्या दोन बाबी ठळकपणे अशा आहेत की एक म्हणजे निवडणूक तोंडावर असताना तुम्ही राज्यपालांचा स्वेच्छानिधी 15 लाखावरनं 5 कोटी केला, त्यालाही आक्षेप घेतला गेला. तसंच आता राज्यपालांनी नव्या ठाकरे सरकारकडे स्वतंत्र प्रशासकीय आस्थापनेची मागणी केलेली आहे. नियुक्ती आणि नियंत्रणाचे अधिकार स्वतःकडे द्या जसे ते विधिमंडळाला आहेत किंवा न्यायपालिकेला राज्यात आहेत. यामुळं एक असा समज सर्वदूर पसरला की राज्यपालांच्या आड केंद्र सरकार म्हणा किंवा भाजप म्हणा काहीतरी राजकारण करताय. पहिली गोष्ट तर अशी आहे, राज्यपालांचा स्वेच्छानिधी गेल्या 30 वर्षात वाढला नव्हता. आता राज्यपालांचा स्वेच्छानिधी म्हणजे कोणाला चहापणाला द्यायचा पैसा नाहीये, त्याचे नियम आहे. राज्यपाल आदिवासी विभागात जातात, तिथे गेल्यानंतर एखाद्या शाळेची दुर्दशा त्यांना दिसली तर ते स्वेच्छानिधीतनं त्या शाळेकरता पैसा देऊ शकतात. राज्यपाल एखाद्या ठिकाणी गेले, हॉस्पिटलची परिस्थिती ठीक नसेल तर आपल्या स्वेच्छानिधीतनं त्या ठिकाणी ते पैसे देऊ शकतात. हा स्वेच्छानिधी काही राज्यपालांच्या खिशात टाकायचा निधी नाही आहे. आमदारांना स्वेच्छानिधी, खासदारांना स्वेच्छानिधी, मुख्यमंत्र्यांना स्वेच्छानिधी आणि राज्याचे प्रमुख असलेले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांना मात्र एखादी तातडीची गोष्ट त्या ठिकाणी जर करायची असेल तर त्यांनी राज्य सरकारचं तोंड पाहत राहायचं आणि 6 महिन्यांनी काम करायचं हे योग्य नाही. राज्यपालांचा सन्मान राहिला पाहिजे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात 10 कोटी रुपये येतो, अनेक राज्यांमध्ये 15 लाख, तर केवळ एक महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये कुठलंही राज्य 1 कोटीच्या खाली नाही आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही 15 लाखाचे 5 कोटी केले. राज्यपालांनी ते खर्च देखील केले नाही. राज्यपालांना ज्यावेळेस योग्य वाटेल आणि जी बाब योग्य वाटेल त्याच्यावर ते खर्च करतील. पण राज्यपालांना 5 कोटी स्वेच्छानिधी दिला तर एवढं राजकारण या ठिकाणी केलं जातं. आणि तुम्ही कोरोना सुरू असताना एकीकडे पगार डेफर करता आणि 1200 कोटी रुपये स्वेच्छानिधी 25-15 अंतर्गत आपल्या आमदारांना देता. म्हणजे पगार देणं महत्वाचं नाही आहे, जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांचे पगार थकवत आहे. आणि 1200 कोटी मार्चच्या शेवटी तुम्ही 25-15 कुठली कामं करताय, त्याच्यामध्ये आवश्यक कामं आहेत का, कुठली आवश्यक कामं नाही आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं राजकारण आहे. आणि दुसरं, राज्यपालांनी काय मागणी केली आहे त्या संदर्भात राज्यपाल निवास सांगेल. मी काही राज्यपालांचा प्रवक्ता नाही, फक्त एवढंच सांगतो अलीकडच्या काळामध्ये आपल्या मनासारखं झालं तर राज्यपाल उत्तम आणि आपल्या मनासारखं झालं नाही तर राज्यपालांना शिव्या द्यायच्या. मग कधी शिव्या द्यायच्या, मग कधी नमस्कार करायचा, मग कधी चांगलं लिहायचं, कधी वाईट लिहायचं. राज्यपाल सक्षम आहेत, ते त्याला उत्तरं देतील. पण मला असं वाटतं राज्यपालांवर ज्या लेवलला जाऊन टीका करण्यात आली ते अतिशय चुकीचं आहे. राज्यपालांना जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर राज्यपाल करतील आणि त्यांना जे सत्सद विवेक बुद्धीला पटेल तेच राज्यपाल करतील. तुमच्यावरती दुसरा थेट आरोप काल परवा झालेला आहे आणि तो शरद पवारांनी केलेला आहे. शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, तो त्यांचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू होता, त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस हे उतावीळ झालेले आहेत, देवेंद्र फडणवीस बिकम इम्पेशंट असं म्हटलेलं आहे. तुम्ही हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न वारंवार करताय असं त्यांचं म्हणणं आहे. मी खरंच सांगतो, आय एम डिसअपॉइंटेड विथ दिस स्टेटमेंट. म्हणजे पवार साहेब ज्यांना राजकारण कळतं, ज्यांना राज्यातलं सगळं माहिती असतं, ते इतकं राजकीय स्टेटमेंट करतात. आय एम डिसअपॉइंटेड. मी अक्षरशः त्यांच्याबद्दल निराशा जाहीर करतो. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही राज्याच्या सरकारची बदनामी होती आहे त्या बदनामीला काउंटर करता येत नाही म्हणून अशा प्रकारचे आरोप लावण्याचा प्रयत्न आहे. मी पहिल्यांदा आपल्याही माध्यमातून स्पष्ट सांगतो, आम्हाला सरकारमध्ये येण्याची घाई नाही. हे सरकार पाडायची तर बिलकुल घाई नाही. हे सरकार आपल्या आंतरविरोधाने पडणारच आहे, पण आता सरकार पाडण्याची वेळच नाही आहे. ही कोरोना विरुद्ध लढाई लढण्याची वेळ आहे, आम्ही ती लढाई लढतो आहे. आणि त्यामुळे पवार साहेबांनी असं स्टेटमेंट जर दिलं असेल, पवार साहेबांना सगळं माहिती असतं, हे जाणीवपूर्वक दिलेलं स्टेटमेंट आहे. अशा स्टेटमेंटचा उपयोग करून चर्चा बदलायची आणि मग काय होतं की माध्यम देखील त्याच्यावरच दिवस घालवतात ना. कोरोनाचे किती पेशंट वाढले याच्यावर दिवस जात नाही. कशा प्रकारे मिसमॅनेजमेंटमुळे रेल्वे स्टेशनवर लोक जमा झाली आता, मला आश्चर्य वाटतं. माध्यमांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, राष्ट्रीय माध्यम ते चालवून राहिले आहेत.
पण माध्यम महाराष्ट्रातल्या माध्यमांनी अनेक माध्यमांनी तर साधी बातमी देखील त्याची दाखवली नाही. मला हे समजतं की पवार साहेब एक हुशार राजकीय नेते आहेत, त्यामुळे नरेटिव्ह चेंज कसा करायचा, कोरोनावर नरेटिव्ह येऊच नाही. आता तुम्ही बघा, गेले 30-35 मिनिटं तुम्ही माझी मुलाखत घेताय, कोरोनावरचे प्रश्न किती झाले, 1/2 मिनिट. राजकीय प्रश्न किती झाले, पूर्ण राजकीय प्रश्न चाललेले आहेत. त्यामुळे ते नरेटिव्ह चेंज करतायत आणि अनफॉर्च्युनेटली आपणही त्या नरेटिव्हला बळी पडतोय. आणि जी खरी चर्चा कोरोनावर झाली पाहिजे ती चर्चा सोडून इतर चर्चा मात्र आपण जोरात करतो. सर, तुम्ही माध्यमांना दोष देताय, पण महाराष्ट्र बचाव आंदोलन संपूर्ण जनतेनं देशानं बघितलेलं आहे. तिथे भाजपनं आधी राजकीय आंदोलन केलं, त्यानंतर प्रसार माध्यमांनी ते आंदोलन दाखवलं आणि राजकारण तापलं. तुम्ही हे विसरताय. नाही, विसरायचं कारण काय, आम्ही तर सांगूनच केलं आणि हे सांगून केलं की हे सरकारला पळवण्याकरता नाहीये, हे सरकारला जागवण्याकरता आहे. हे सरकार हलवण्याकरता नाहीये, हे सरकार जागवण्याकरता आंदोलन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या आंदोलनाला जे प्रचंड समर्थन मिळालं आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याला मी आता आकडेवारी सांगतो की या आंदोलनावर या 3 पक्षाची जी पेड ट्रोल गँग आहे, पेड ट्रोल गँग यांनी ट्विटरवर ट्रेंडिंग करायचा प्रयत्न केला, पेड अकाउंट मधनं ट्रेंडिंग केलं. परिणाम काय झाला, आम्ही तर जनतेवर सोडलं, आमच्या वतीनं जनता त्याला समर्थन देत होती. पूर्ण दिवसाचा रेकॉर्ड काढा, दिवसभर आमचा हॅशटॅग जो होता महाराष्ट्र बचाव हा नंबर 1 होता. ते कधी नंबर 2 होते, कधी नंबर 3 होते, कधी नंबर 5 होते आणि संपता संपता नंबर 24 होते. म्हणजे पेड ट्रोल गँग लावून, ट्रोल खोट्या अकाउंट मधनं ट्रोल करून देखील जनतेचं समर्थन आमच्या आंदोलनाला मिळालं. याचं कारण काय आहे, आम्ही आंदोलन म्हणजे जनतेच्या वेदना मांडल्या, आम्ही शिस्तबद्ध वेदना मांडल्या, आम्ही कुठेही सोशल डिस्टन्सिंग त्या ठिकाणी तोडलं नाही. आम्ही 2-4 लोक आपापल्या अंगणामध्ये उभं राहिलो आणि काही ठिकाणी अतिउत्साहात काही लोकांनी 1-2 गोष्टी केल्या असतील, तरी देखील त्यांनाही आम्ही सांगितलं असं करणं चुकीचं आहे. मला असं वाटतं जनतेचं समर्थन याला याकरता मिळालं की जनतेच्या वेदना आम्ही त्या ठिकाणी मांडल्या. सर, तुम्ही रेल्वे आणि मजुरांचा प्रश्न काढलेला आहे, मलाही तुम्ही ट्रॅकवरती आणलं, बरं केलं. सर, भारतीय रेल्वेचं जाळं जगात सर्वात जास्त आहे पब्लिक एंटरप्राईज म्हणून. अशा वेळी पहिल्यांदा असं होत आहे की भारतीय रेल्वे रूळ भरकटते आहे. तब्बल 40 वेळा असं घडलेलं आहे. या ठिकाणी हा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला, असं जर का कोण्या मंत्र्याच्या एखाद्या विभागात मार्फत होत असेल की रेल्वे मार्ग बदलत असेल, जिथे पोचायची आहे तिथं न पोचता दुसरीकडे जात असेल, तर त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला असता. पण नाही, इथं हाच प्रश्न आहे. राज्यामध्ये सर्वाधिक जास्त परप्रांतीय स्थलांतरित मजूर होते, सर्वात जास्त ट्रेन्स ह्या रेल्वे मंत्रालयानं गुजरातमधून सोडल्या, महाराष्ट्र सरकारची ती सुद्धा ओरड आहे. पहिली गोष्ट, मला असं वाटतं की ज्यावेळेस एखादा विषय न समजून घेता आपण बोलतो त्यावेळेस तो किती हास्यास्पद असतो. भारतीय रेल्वेची एकही ट्रेन भरकटली नाही, प्रत्येक ट्रेन योग्य डेस्टिनेशनवर पोहोचली. मात्र आपल्याला हे माहिती आहे की भारतीय रेल्वे ही सिग्नलिंग सिस्टमनी चालते, त्या सिग्नलिंग सिस्टमचे जे काही ड्रायव्हर असतात त्यांना त्याची सगळी माहिती असते आणि त्याचं अल्गोरिदम हे पूर्ण ठरलेलं असतं. पण ही अनप्रिसिडेंटेड वेळ आली की दोनच राज्यांमध्ये, बिहार आणि उत्तर प्रदेश, जेवढ्या ट्रेन रेग्युलर आपण सोडायचो एकेका दिवशी त्याच्या 5 पट ट्रेन आपल्याला सोडाव्या लागल्या. आणि या स्पेशल ट्रेन असल्यामुळे सिग्नलच्या अल्गोरिदमवर या चालवता येत नाही, कारण त्यांना तेवढी स्पीड घेता येत नाही, त्यांना तेवढे स्टेशन्स देता येत नाही, सलग त्या जातात. त्यामुळे एका स्टेशनवर 1-2 मिनिटं जास्त थांबवून सिग्नलचं ऍडजस्टमेंट जे करावं लागतं ते देखील करता येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस जॅमिंग झालं त्यावेळेस रेल्वेने अल्टरनेट रूट काढला आणि रेल्वेने अनाऊन्स केलं की आता या रूटवर, समजा पश्चिमी उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या रूटवर इतक्या जास्त ट्रेन झाल्या आहेत की त्याचं कंजेशन होत आहे आणि म्हणून आता पुढच्या ट्रेन आम्ही दुसऱ्या मार्गाने त्या ठिकाणी नेणार आहोत. आणि दुसऱ्या मार्गाने त्यांनी घोषित करून नेल्या
हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या घोषणेकडे दुर्लक्ष करायचं. ट्रेन भरकटली, ट्रेन भरकटली, ट्रेन भरकटली. कुठलीही ट्रेन ही, कुठली ट्रेन ही भरकटलेली नाही. माझा आवाज येतोय? हो हो सर बोला. कुठली ट्रेन भरकटली नाही, तर ट्रेनचा रूट बदलून सगळ्या ट्रेन डेस्टिनेशनला पोहोचल्या. दुसरं मी सांगतो, गुजरातनी ट्रेन मागितल्या तेवढ्या गुजरातला मिळाल्या, महाराष्ट्राने मागितल्या तेवढ्या महाराष्ट्राला मिळाल्या. आता यांनी मारे सांगितलं आम्हाला 165 ट्रेन द्या, 165 ट्रेन द्या. मग म्हटलं 125 ट्रेन द्या. 125 ट्रेन उभ्या राहिल्या, 3 दिवसामध्ये 68 ट्रेन पाठवू शकले. 68 ट्रेन, उरलेल्या ट्रेन उभ्या होत्या, पाठवू शकले नाही. निव्वळ राजकारण या ठिकाणी केलं. जेवढ्या ट्रेन हे मागत होते तेवढ्या ट्रेन मिळत होत्या, सातत्याने त्या मिळत होत्या. आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की तुम्ही रोजची यादी पाठवा, कारण त्यानुसार सिग्नलिंग सिस्टीम ऍडजस्ट करावी लागते, त्यानुसार रूट्स ऍडजस्ट करावे लागतात. शेवटपर्यंत यांची यादी यायची नाही. 40 यांची यादी कधी आली नाही. एखाद दिवशी 60 यादी आली, पण मागितल्या तेवढ्या ट्रेन दिल्या गेल्या. अनेक ट्रेन मागितल्यानंतर यांना रद्द कराव्या लागल्या. यांनी मागितलेल्या एकही ट्रेन अशी नाहीये जी यांच्या यादीच्या विरोधात आली आहे. जी यादी यांच्याकडनं यायची त्यानुसार ट्रेन लागायच्या, तरी देखील 65 ट्रेन रद्द कराव्या लागल्या, कारण त्याकरता पॅसेंजरचं नियोजन हे करू शकले नाही. काही ट्रेन परवा ज्या मागितल्या एवढा त्या ठिकाणी आकांड तांडव करून मुंबईत भरू शकले नाही. शेवटी ट्रेनचा रूट चेंज करून पुण्याला नेलं आणि पुण्यामध्ये त्या ट्रेन भराव्या लागल्या. मग अशा परिस्थितीमध्ये ट्रेनचा रूट चेंज केल्यानंतर त्या ठिकाणी जाम तयार होतो. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, निव्वळ निव्वळ या ठिकाणी खोटं बोलायचं, राजकारण करायचं, आपलं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकारच्या माथी सगळं मांडायचं. आता आपल्याला सांगतो, हे जे सांगतात आम्ही पैसे दिले, आम्ही पैसे दिले, काही ट्रेनचे पैसे आम्ही दिले आहेत. एका ट्रेनच्या तिकिटाला 7 ते 9 लाख रुपये लागतात, त्याच्यावर लागत नाही 7 ते 9 लाख. पण एक ट्रेन मुंबईवरनं उत्तर प्रदेशमध्ये नेण्याकरता केंद्र सरकारचा खर्च 50 लाख रुपये, 50 लाख रुपये. आणि हे स्वतः पियुष गोयलांनी या ठिकाणी सांगितलंय, हो साधं रेग्युलर ट्रेन ज्यावेळेस तुम्ही नेता रेग्युलर, त्यावेळेसही त्याचा खर्च हा 30 लाख रुपये असतो. पण स्पेशल ट्रेन ज्यावेळेस तुम्ही नेता, त्याला कुठलं डेस्टिनेशन नसतं, त्याला मधले स्टॉप्स नसतात, त्यामुळे त्याला कमर्शियल व्हायबिलिटी नसते, त्याचा जो खर्च येतो तो 50 लाख रुपयाचा खर्च येतो. आणि तो खर्च केंद्र सरकारने केला, पण हे मारे सांगून राहिले सगळा खर्च आम्ही केला, सगळा खर्च आम्ही केला. मला असं वाटतं जर केंद्र सरकार मदत करते आहे आपलं अपयश लपवण्याकरता, का केंद्राच्या नावाने खडी फोडता? सर तुम्ही केवळ विरोधी पक्ष नेते नाही आहात राज्याचे, तर माजी मुख्यमंत्री सुद्धा आहात आणि सलग 5 वर्षाची पूर्ण टर्म ही तुम्ही पूर्ण केलेली आहे. त्या अनुषंगानं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सर्वांचं लक्ष आहे लॉकडाऊन 5 कडे. आत्ता बातमी येते आहे की महाराष्ट्रातल्याही MMR रिजन आणि पुणे या परिसरामध्ये लॉकडाऊन 5 जो 31 मे नंतर वाढू शकतो तो होणार आहे. तुम्ही काय राज्य सरकारला सल्ला द्याल, किंवा काही तुमच्याकडे या लॉकडाऊनपासून एक्झिट मिळवण्याची काही पॉलिसी आहे का, काही रोडमॅप आहे का? कारण आता अर्थचक्र फिरली पाहिजेत. नाही बघा, पहिली तर गोष्ट आपण हे लक्षात घेतली पाहिजे की लॉकडाऊन करणं ही स्टेट पॉलिसी असू शकत नाही, ती मजबुरी असू शकते. आणि लॉकडाऊन केला पाहिजे का, तर आपण आतापर्यंत केला तो योग्य केला, करायला पाहिजे होता, तो काही प्रश्नच नाही आहे. पण लॉकडाऊन हे सोल्युशन नाही आहे. अर्थव्यवस्था सुरू करणं हे सोल्युशन आहे. लॉकडाऊन मधनं एक्झिट पॉलिसी तयार करणं ही आपली पॉलिसी असायला पाहिजे. म्हणून मी ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला गेलो होतो तेव्हा अशी विनंती केली होती, अर्थव्यवस्थेचे जे वेगवेगळे क्षेत्र आहे या क्षेत्रातल्या लोकांची समिती तयार करा, त्या प्रत्येक क्षेत्राची वेगळी, त्या समितीमध्ये काही डॉक्टर्स देखील टाका आणि त्यांच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्राचे प्रोटोकॉल तयार करा. आणि ते प्रोटोकॉल एक्झिट पॉलिसीचे प्रोटोकॉल असतील. 10% क्षेत्र आम्ही आता उघडू शकतो, 25% क्षेत्र आम्ही या काळात उघडू शकतो, हे क्षेत्र 100% उघडलं जाऊ शकतं. अशा प्रकारे एकेका क्षेत्राचा विचार करून जर आम्ही लॉकडाऊनची एक्झिट पॉलिसी तयार केली तरच आपण लॉकडाऊन मधनं बाहेर पडू शकू. लॉकडाऊन महत्वाचं आहे, पण त्यासोबत आर्थिक गतिविधी सुरू करणं हे देखील महत्वाचं आहे. आज प्रश्न काय आहे, मागच्या लॉकडाऊन मध्ये राज्य सरकारने ज्या गोष्टी सुरू करू शकाल असं सांगितलं
स्थानिक स्तरावर तिथलं प्रशासन त्या ठिकाणी त्यांना मदतच करत नाही. आता औरंगाबादचं एक उदाहरण मी सांगतो की औरंगाबादमध्ये समजा बजाज आहे किंवा अन्य लोक आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. ते म्हणाले हो लिहिलाय की आम्ही सुरू करू शकतो. आम्हाला म्हणतात की तुम्ही लेबर्स न्यायचे नाहीत. आम्ही असं म्हणतोय की जे कंटोनमेंट झोन नाही तिथनं तर आम्हाला लेबर आणू द्या. ते म्हणतात आम्ही लेबरच आणू देणार नाही. मग लेबर जर येऊ दिले नाही तर आम्ही फॅक्टरी सुरू कशी करायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लक्षात घ्याव्या लागतील. कोहरंट सिस्टीम तयार करावी लागेल, डायनामिक सिस्टीम तयार करावी लागेल आणि यातनं आपल्याला लॉकडाऊन मधनं हळूहळू बाहेर पडावंच लागेल. अन्यथा अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम हा निश्चितपणे होईल. सर शेवटचा प्रश्न विचारतोय, मला याचं उत्तर तुमच्याकडनं हवंय. असं काय झालं की राज्यपाल नियुक्त कोट्यातनं आमदारकी राज्यपालांनी नाकारूनही केवळ नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरनं संभाषण होतं आणि दुसऱ्याच दिवशी मग केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होते आणि निवडणूक लागते, मुख्यमंत्री आमदार बनतात? असं आहे की राज्यपालांनी त्यांच्याकडे जे काही लिगल ऑप्शन्स होते ते सगळे तपासले असावेत आणि त्यानुसार राज्यपालांनी हा निर्णय केला की आपल्याला या कोट्यामध्ये आत्ता ते देता येत नाही. परंतु त्याचवेळी राज्य सरकार चालणं तर आवश्यक होतं, मुख्यमंत्री निवडून येणं आवश्यक होतं. 6 महिन्याच्या ते जर निवडून आले नसते तर एक संवैधानिक संकट उभं राहिलं असतं. आणि म्हणून त्यांनी मोदीजींना विनंती केली आणि केंद्र सरकारने देखील लॉकडाऊन मधनं मार्ग काढून संवैधानिक संकट राज्यामध्ये उभं राहू नये, मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे खाली यावं लागू नये या दृष्टीने त्यांनीही इलेक्शन कमिशनला सांगितलं की तुम्ही जर निवडणुका घेणार असाल तर आम्ही लॉकडाऊन मध्ये त्या घेण्याची परवानगी विशेष बाब म्हणून देऊ. आणि त्यातनं तो निर्णय झाला आणि उद्धवजी हे निवडून येऊ शकले आणि ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले. मला असं वाटतं की याच्याकडे एक सुदृढ अशा प्रकारची डेमोक्रॅटिक व्यवस्था असं आपण बघितलं पाहिजे. याला राजकीय चष्म्यातनं बघू नये. अशी जी तुम्ही हा शेवटचा प्रश्न आहे असं म्हणून विचारलं असल्यामुळे मला अजून एक दोन मुद्दे या ठिकाणी सांगायचे आहेत जे आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की आता कोरोनाची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे. आज मुंबईमध्ये लोकांना बेड्स मिळत नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, रस्त्यावर लोक मरून राहिले तशी अवस्था आहे. राज्य सरकार असं सांगतं की आम्ही काही व्यवस्था उभ्या केल्या आहेत, नेस्कोला केल्या आहेत, अजून MMRDA ग्राउंडला आम्ही केलेली आहे, अजून तिसरीकडे आम्ही केलेली आहे. या सगळ्या व्यवस्थांचा विचार केला तरी 3-4 हजाराच्या वरची व्यवस्था नाही आहे. आणि आपण जर बघितलं तर आता टेस्ट कमी करून देखील रोज 1500-1700 रुग्ण, आता गेल्या 2 दिवसात टेस्ट अजूनच कमी केल्यामध्ये मुळे देखील 1100-1200 रुग्ण हे या ठिकाणी रोज येत आहेत. ऍव्हरेज 1500 रुग्ण जर येत असतील, आता राजेश टोपेजींचं मी कुठेतरी वाचलं की जे सुदृढ आहेत अशा रुग्णांना आम्ही घरीच थांबायला सांगू, हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आपल्याला या संदर्भातली कारवाई ही करावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, यातला एक महत्वाचा एलिमेंट आपण समजून घेत नाही आहोत. आता आम्ही नेस्कोला व्यवस्था करू, आम्ही अजून MMRDA व्यवस्था करू, अजून तिसरीकडे व्यवस्था करू, पण डॉक्टर्स कुठे आहे, पॅरामेडिकल स्टाफ कुठे आहे, नर्सेस कुठे आहे, त्यांचीही व्यवस्था करावी लागेल. नुसते बेड्स तयार करून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून कुठलंही सेंटर चालू शकत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकी व्यवस्था झाल्यानंतर अजूनही नेस्कोचं सेंटर आम्ही सुरू करू शकलेलो नाही. खरं म्हणजे जयंत पाटील काल असं म्हणाले की खूप मोठा स्पाईक येणार आहे, आम्हाला सांगितलं होतं पण तेवढा मोठा स्पाईक आला नाही. आता त्यांना कोणी सांगितलं होतं मला माहित नाही, कारण केंद्राची जी टीम आली होती त्यांनी तर डिनाय केलं होतं की 1 लाख आणि 1.5 लाखाचा स्पाईक येईल वगैरे असं केंद्राच्या टीमने तर कुठेही सांगितलेलं नव्हतं असं त्यांनी त्याही वेळ सांगित होत. पण जयंत पाटलांचं म्हणणं खरं जरी समजलं तेवढा स्पाईक सोडा, आता आलेल्या स्पाईकची देखील व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. तेवढा स्पाईक आला तर काय होईल याची तर कल्पनाच करवत नाही. पण मग 2 महिन्यापूर्वी जर तुम्हाला सांगितलं होतं की स्पाईक येणार आहे तर व्यवस्था तुम्ही का उभ्या केल्या नाहीत याचंही उत्तर कुठेतरी द्यावं लागेल. आणि म्हणून यातलं राजकारण सोडून मला असं वाटतं की थोडं राज्य सरकारने कोरोनाच्या दृष्टीनं ओव्हर ऍक्टिव्ह काम केलं पाहिजे.
बोल्ड स्टेप्स घेतल्या पाहिजेत, त्यासोबत राज्याची अर्थव्यवस्था चालू करण्याच्या संदर्भात चांगल्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत. मी पहिल्या दिवशी सांगितलं की आमचे जे या ठिकाणी मजदूर स्थलांतरित होऊन गेले, जे राज्यात गेले त्यांची गोष्ट वेगळी, पण जे बाहेर गेले त्यांच्या ऐवजी आम्ही भूमिपुत्रांना या ठिकाणी काम देऊ असं सांगण्यात आलं. मला त्याचा आनंद आहे, मी त्याचं स्वागतच केलंय. भूमिपुत्रांना काम मिळत असेल तर त्यापेक्षा चांगलं कुठलं काही नाही. पण यातलं काही काम स्किल्ड आहे, काही अनस्किल्ड आहे. अनस्किल्ड काम आपण थेट देऊ शकता, स्किल्ड कामाकरता तुम्हाला स्किल इम्पार्ट करावं लागतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर डायमंड मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम करणारे सगळे बंगाली मजूर आहेत, आणि ह्या बंगाली मजूर हे परत गेल्यानंतर डायमंड मार्केटमध्ये जर तुम्हाला लेबर रिप्लेसमेंट करायची असेल तर ती एका दिवसात होऊ शकणार नाही, कारण ते इतकं बारीक काम आहे की ते काम शिकल्याशिवाय त्या ठिकाणी नवीन मजदूर हा येऊ शकत नाही. आणि म्हणून हे आपण सांगतो तेवढं सोपं नाही. आपल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही, पण आपल्याला याचाही विचार करावा लागेल आणि त्यासोबत हाही विचार करावा लागेल. केवळ बाहेर गेलेले मजदूर नाही, ते तर फार कमी आहेत, ते 6-8 लाखच गेले आहेत, पण आपल्या राज्यातले लाखो मजूर आपापल्या गावी गेले आहेत, शहरातनं विदर्भात गेले आहेत, मराठवाड्यात गेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रात गेले आहेत, उत्तर महाराष्ट्रात गेले आहेत. आता ते गेल्यानंतर त्यांच्या गावी त्यांना काम काय आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. त्याकरता तिथे त्यांना काम देण्याच्या संदर्भातली व्यवस्था उभी करावी लागेल. नरेगाचे तेवढे कामं आपल्याला काढावे लागतील, आणि त्यांच्यामुळे जो डेफिसिट इथे तयार झालाय ते तर भूमिपुत्रच आहेत ना, पण त्या भूमिपुत्रांच्या जाण्याने जो डेफिसिट शहरांमध्ये तयार झालेला आहे तो कसा आम्हाला भरून काढता येईल याचा देखील विचार आपल्याला केला पाहिजे. मला असं वाटतं राजकारण करणं हे बाजूला ठेवून या सरकारने या सिरियस इश्यूजवर जर विचार केला, त्याच्यावर पत्रपरिषदा केल्या, त्याच्यावर सोल्युशन काढले तर महाराष्ट्र आपण वाचवू शकू. अन्यथा यांचं राजकारण होत राहील पण महाराष्ट्राची अवस्था गंभीर आहे. सर अगदी शेवटचा प्रश्न, आता तुम्ही लिबर्टी घेतली, मी पण एक थोडी लिबर्टी घेतो. ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप राजकीय झालेले आहेत त्यातून तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही आता भाजप म्हणून शिवसेनेला कायमची तुम्ही गमावली आहे? बघा, आता कमावली का गमावली याचा विचार करण्याची वेळ नाही आहे. तसंही शिवसेना आम्हाला सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली आहे, म्हणजे वाईल्डेस्ट ऑफ द ड्रीम मध्ये जो विचार आपल्याला करता आला नसता, मला सांगा की माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पवार साहेबांबद्दलचे विचार, यांचे काँग्रेस बद्दलचे विचार, यांचे सोनियाजींबद्दलचे विचार, यांचे एनसीपी बद्दलचे विचार, हे सगळे आपण ऐकले आहे. ते कट्टर शत्रू आहे होते, त्यांनी पाहिजे तेवढा त्रास दिला, शिवसेना पक्ष वाटेल तेवढ्या वेळा फोडला. या सगळ्या गोष्टी असताना शिवसेना आता सत्तेकरता त्यांच्यासोबत गेली. आता आमच्यासोबत येईल की नाही येईल आम्ही काही वाटपात थोडी बसलो आहे, त्याचा विचार थोडी करतोय. आम्ही विरोधी पक्षात आहोत, विरोधी पक्षाची भूमिका आणि लोकांच्या वेदना मांडण्याचं काम आम्ही करू. एक चांगला विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. त्यांनीही चांगलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करावा, सरकारचं अस्तित्व त्यांनी दाखवावं. थँक्स सर या मुलाखतीबद्दल. आणि खरंच करोना ज्वर ज्या पद्धतीनं वाढतोय महाराष्ट्रामध्ये, इथे केरळप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक हातात हात घालून कोरोनाशी दोन हात करताना दिसले पाहिजे, तीच जनतेची अपेक्षा आहे.